स्पर्धा परीक्षा व इतर शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी स्कॉलर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर त्याचबरोबर दशांश पूर्णांकाचा लहान मोठेपणा सुद्धा आपण करायला शिकणार आहोत आणि लहान मोठा केल्यानंतर दशांश पूर्णांकांचा आपण चढता क्रम लावणार आहोत आणि उतरता क्रम सुद्धा लावणार आहोत चला तर मग एवढं शिकायचे ना मग आपण आपल्या घटकाला सुरुवात करूया बघा या ठिकाणी सुरुवातीला दशांश पूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर आता व्यवहारीमध्ये एक तर युक्त अपूर्णांकामध्ये आपल्याला रूपांतर करता येतं त्याचबरोबर अंशाधिक अपूर्णांकात सुद्धा रूपांतर करायला आपल्याला शिकायचं आहे एक या ठिकाणी उदाहरण आहे बघा दोन दशांशीं पाच आता दोन दशांशी पाच याचा आपण काय करून घेऊया पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करू पूर्णांक युक्त अपूर्णांकात बघा आता कसं करायचं पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करताना इथं दोन पूर्ण आहेत म्हणून हे दोन पूर्ण घ्यायचे त्यानंतर काय आहे पाच हा दशांश आहे म्हणून या ठिकाणी पाच दशांश लिहायचं तर अशा प्रकारे आपण या दोन दशांशीनं पाचचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे आता याच अपूर्णांकाचं रूपांतर आपण औषधिकमध्ये सुद्धा करू शकतो येस इथं करूया आपण कोणाचं रूपांतर करायचं आहे दोन दशांश चिन्ह पाचचं रूपांतर अंशिकमध्ये करायचं आहे या ठिकाणी मी लिहून घेतो दोन दशांश पाच आता अंशिकमध्ये रूपांतर करायचे म्हटल्यावर जी संख्या आहे या ठिकाणी ही पूर्ण संख्या जशी आहे तशी मुलांना लिहून घ्या पंचवीस लिहिली आणि आता काय करायचं आहे खाली आपल्याला छेद लिहायचा आहे मग छेद लिहिताना या ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती घरं आहेत पहा एकच घर आहे मग एक नंतर एक शून्य द्यायचं दशांश चिन्हाच्या उजवीकडे जेवढी घरं आहेत तेवढी एक नंतर शून्य द्या हे आपलं दिलेल्या चिन्ह दशांश अपूर्णांकाचं रूपांतर अंशधिका पूर्णांकामध्ये आपल्याला करता येईल चला आणखीन आपल्याला काय शिकायचं आहे आता आपण दशांश अपूर्णांकाची तुलना कशी करायची आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे पाहूया सर्वप्रथम दशांश स्थळे समान करून घ्यावीत त्यानंतर अगोदर काय करायचं आहे पूर्णांकाची तुलना करून त्या दशांश पूर्णांकाची आपण तुलना करू शकतो जर पूर्णांक समान असतील तर काय करा दशांश स्थळातील अंकाची तुलना करा आणि दशांश स्थळ पण जर सारखं असेल तर त्यानंतर शतांश स्थळाची तुलना करा तर असं स्टेप बाय स्टेप तुम्ही करून घ्या तुम्हाला उत्तर निघेल उदाहरण या ठिकाणी आपण हे घेतलेलं आहे चार दशांश शून्य तीन पाच आणि दुसरा आहे तीन दशांशून पाच दोन आता या दोन अपूर्णांकाची आप आपण काय करू तुलना करू तुलना करणे म्हणजे लहान मोठेपणा ठरवणे तर सुरुवातीला काय सांगितलेलं आहे दशांश स्थळ समान करून घ्या बघा ही दशांश स्थळं इथं दोन आहेत इथं सुद्धा दोन आहेत आपल्याला काय दशांश स्थळ समान करायची ठिकाणी गरज नाही आता पूर्णांक बघा अगोदर या ठिकाणी चार पूर्ण आहेत मी गोल करत चाल तुम्हाला ओळखील यासाठी इथं तीन पूर्ण आहेत मग आता कोण मोठा आहे बघा चार मोठा आहे का तीन मोठा आहे बरोबर चार मोठा आहे म्हणून हा दशांश पूर्णांक मोठा आहे हे अशा प्रकारे आता दुसरं उदाहरण या ठिकाणी आहे हा पाच दशांश चिन्ह शून्य सात आणि दुसरा दशां पूर्णांक आहे पाच दशांश चिन्ह एक शून्य काय सांगितलेलं आहे दशांश स्थळ समान करून घ्या बघा या ठिकाणी दशांश स्थळ या ठिकाणी दोन आहेत इथं सुद्धा दोन आहेत म्हणजे दशांश स्थळ अगोदरच समान आहेत अगोदर पूर्णांकाची तुलना करा इथं पूर्णांक ते पहा पाच पूर्ण इथं पाच पूर्ण आता दोन्ही पूर्णांक समान आहेत सारखे आहेत मग काय करायचं आहे दशांश स्थळातील अंकाची तुलना करा दशांश हा हे घर जे आहे काय अशी उभी रेश किल्ली हे दशांशाचं घर आहे आणि इथं हे पहा मग आता इथं दशांश शून्य आहेत इथं दशांश एक आहे मग लहान कोणता आहे तर हा अपूर्णांक लहान आहे कारण हे शून्य दशांश आहे आणि इकडं एक दशांश आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे मग मोठ्या अपूर्णांकाकडे आपण असं टोक करूया जरी तुमच्या मनात काही शंका असतील तरी त्या ते आपण आता उदाहरणाच्या सहाय्याने सोडवत असताना त्या तुमच्या शंकांचं निरसन होईल चला तर मग आता आपण काय करूया या घटकावरची परीक्षेला कोणत्या प्रकारची उदाहरणं येऊ शकतात ते आपण आता पाहूया बघा प्रश्न आहे या ठिकाणी खालीलपैकी सर्वात लहान दशांश अपूर्णांक कोणता इथं अपूर्णांक दिले आहेत पहा पहिला शून्य दशांश शून्य शून्य चार पाच त्यानंतर हा आहे इथं हा आणि हा आता मी काय करतो पहा एका खाली एक व्यवस्थित मांडून घेतो शून्य दशांश शून्य शून्य चार पाच हा दोन नंबरचा इथं खाली मांडतो शून्य दशांश शून्य शून्य पाच चार सहा तीन नंबर इथं खाली मांडतो शून्य दशांश शून्य एक पाच चार आणि चौथा शून्य दशांश शून्य शून्य नऊ दोन आता दशांश स्थळ समान करणे म्हणजे काय बघा या ठिकाणी तीन दशांश स्थळं आहेत एक दोन दो, तीन इथे किती आहेत पहा एक दोन तीन, तीन चार इथं तीन आहेत इथं तीन आहेत म्हणजे इथं चार आहेत मग ही अशा प्रकारे आता इथं चार दशांश स्थळं झाली इथं चार आहेत इथं तीन इथे एक शून्य द्या चार दशांश स्थळ झाले इथे एक शून्य जाता दशांश स्थळ समान करून घेतली आता आपल्याला सर्वात लहान दशांश पूर्णांक शोधायचा आहे पूर्ण बघून घ्या या ठिकाणी पूर्णांक सगळीकडं शून्य आहे जर पूर्णांक शून्य असेल तर काय करून घ्या दशांश दशांश स्थळ जे आहे दशांश या दशांशामधला काय करायचा अंक बघायचा बघा या ठिकाणी शून्य दशांश हे शून्य दशांश एक दशांश आणि शून्य दशांश एक दशांश म्हणजे हा मोठा आहे हा कट झाला आपल्याला काय सर्वात लहान पाहिजे आता दशांश बघितलं येस याला मी कटच करतो म्हणजे मध्ये परत आपल्याला डिस्टर्ब होणार नाही आता शतांशाचं घर बघा मुलांनो या ठिकाणी चार शतांश आहेत टिक केले आहे इथं पाच शतांश आणि इथं नऊ शतांश मग सर्वात लहान कोण आहे पहा चार शतांश पाच शतांश आणि नऊ शतांश अशा प्रकारे आपण खुणा करून घेतलेले आहेत आता आपल्याला सर्वात लहान दशांश पूर्णांक शोधायचा आहे इथं पहा चार आहे इथं पाच इथं नऊ तर सर्वात लहान हा दशांश अपूर्णांक आहे हा पहिला पहा बघाय मुंगी सुद्धा या ठिकाणी गणित शिकायला आलेली आहे तिला मी बाजूला करतो ओके तर पहिला अपूर्णांक या ठिकाणी सर्वात लहान दशांश अपूर्णांक आहे म्हणून त्याचं पहिल्या पर्यायाला आपण बरोबर केलेला आहे लगेच जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे येस पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी दिलेला आहे प्रश्न दोन दशांश शून्य शून्य एक पाच या अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकातील रूप कोणते आता आपल्याला काय करायचं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूप करायचं आहे येस मग आपण काय करून घेऊया आपण मग अशी म्हटलेलं आहे पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये रूप जर करायचं असेल तर जे पूर्ण आहेत या ठिकाणी दोन पूर्ण आहे परत मांडून घेतो तुम्ही म्हणजे आणखीन लक्षात येईल तुमच्या व्यवस्थित दोन पूर्ण आहेत म्हणून या ठिकाणी दोन लिहिलं पूर्ण आता आपल्याला अंश लिहायचं आहे पंधरा आहे या ठिकाणी हा पंधराला पंधरा आता छेद किती लिहायचा मुलांना तर एक लिहायचं आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडं किती शून्य घरं आहेत मोजा एक दोन तीन तीन घर आहेत म्हणून एकच्या नंतर तीन शून्य द्या आता तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल दोन पूर्ण या ठिकाणी लिहिले या ठिकाणची जी संख्या आहे ती अंशाच्या ठिकाणी लिहा आणि एक नंतर किती शून्य द्यायचे आपल्याला एक नंतर जेवढी घरं आहेत तेवढी या ठिकाणी शून्य द्यायची आहेत आता हा पर्याय कुठं आहे बघा दोन पूर्णांक पंधरा अंश छेद एक हजार, एक हजार। दोन पूर्णांक पंधरा अंश छेद एक हजार पर्याय क्रमांक चार लगेच जाऊया पुढच्या प्रश्नाकडे तीन दशांश शून्य सात पाच या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकातील रूप कोणते येस तीन दशांश शून्य सात पाच याचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूप करायचं आहे मग अंशधिक मध्ये रूप करायचं आहे तर काय करून घ्या जी पूर्ण ही संख्या आहे तीन सात पाच ही जशी आहे तशी लिहून घ्या यस आणि आता काय करायचं आहे छेद लिहायचं आहे आपल्याला तर एक लिहायचं आणि एक नंतर इथं पहा दशांशनाच्या उजीकडं दोन ग्रह आहेत म्हणून एक नंतर दोन शून्य लिहून घ्यायचे आहेत आता हा पर्याय बघा कुठं आहे आपल्याला हा पर्याय तर या ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर अंश छेद शंभर आलेला आहे या ठिकाणी आपल्याला पर्याय दिसत नाही म्हणजे बहुतेक आपल्याला या ठिकाणी काय करावला गेलेला रूप द्यावं लागेल आणि तशा प्रकारचा पर्याय असू शकतो तर आपण याला अतिसंक्षिप्त रूप देऊन घेऊया पंचवीसनं डायरेक्ट भागलो आपण पंचवीस चोक शंभर ओके आणि पंचवीसनं बघा इथं भागूनच घेऊ म्हणजे आपलं चुकणार पण नाही तीनशे पंच्याहत्तर आणि या ठिकाणी पंचवीस पंचवीस एक पंचवीस पाच आणि दोन सात दोन आणि एक तीन ओके पंचवीस पाचचा सव्वाशे यस म्हणजे पंधरा अंश बघा अंशिक अपूर्णांकात रूप विचारलेला आहे आणि त्यांनी त्याला अति जे आपण काढलेलं आहे त्याचा सुद्धा त्यांनी अतिसंस्त सु रुपाचा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे अशा प्रकारचे वे, वेगवेगळे प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात मुलांना तर याचं उत्तर आहे पंधरा अंश चे चार पर्याय क्रमांक चार लगेच पाहू आपण पुढचा प्रश्न खालीलपैकी सर्वात मोठा दशांश अपूर्णांक कोणता आता काय करायचं आपल्याला सर्वात मोठा विचारलेला आहे परत या ठिकाणी आपण खाली मांडून घेऊ शून्य दशांश शून्य सात आठ नऊ हा पहिला पूर्णांक आहे दुसरा शून्य दशांश शून्य आठ एक तिसरा पहा शून्य दशांश शून्य आठ एक नऊ आणि चौथा शून्य दशांश शून्य शून्य नऊ आठ सात सुरुवातीला काय करा दशांश स्थळं ही जी दशांश स्थळं आहे ती समान करून घ्या सर्वात जास्त दशांश स्थळं इथं तीन इथं दोन या ठिकाणी तीन आहेत या ठिकाणी एक दोन तीन चार आहेत आता काय करू आपण या पहिल्या तिघांची चार चार दशांश करून घेऊ इथे एक शून्य द्यावं लागेल आता चार झाली पहा एक दोन तीन चार ओके इथं दोनच आहेत दशांश इथं आणखी दोन शून्य दिले चार दशांश झाली आणि इथं एक आता आपण दशांश स्थळ समान करून घेतलेले आहेत आता आपल्याला सर्वात मोठा दशांश पूर्णांक शोधायचा आहे तर पहिल्यांदा दशांशाचं घर बघा इथं सात आहे इथं आठ इथं आठ आणि इथं शून्य आहे मग सर्वात मोठा म्हटल्यानंतर बघा सात आठ आठ आणि शून्य हा तर नाही येणार आणि हा पण येणार नाही आता या दोन्हीमध्ये सर्वात मोठा दशांश पूर्णांक लपलेला आहे दशांशाचं घर बघितलं आपण आता काय करा शतांशाचं घर बघा म्हणजे अका आहे मी जिच्याकडे शुलीन नाही इथं एक शतांश आहे इथं सुद्धा एक शतांश आहे आता काय करा सहस्रांशचं घर बघा म्हणजे शतांशनंतर सहस्रांश घर त्याला मी टिक करतो इथं सहस्रांशला शून्य आहे इथं सहस्रांशला नऊ आहे तर कोण मोठा आहे यस हा पूर्णांक मोठा आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आहे गडबड अजिबात करायची नाही हे उत्तर याचं या पर्यायाचं आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन सर्वात मोठा दशांश पूर्णांक पुढचा प्रश्न लगेच खालीलपैकी सर्वात लहान दशांश पूर्णांक कोणता आता आपण मोठा शोधला या ठिकाणी आपल्याला सर्वात लहान शोधायचं आहे ओके आपण बघूया तीन दशांश शून्य शून्य येस हा या ठिकाणी पूर्णांक आहेत आणि पूर्णांक काय आहेत बघा या ठिकाणी तीन पूर्णांक इथं तीन पूर्णांक इथं पूर्णां तीन पूर्णांक आणि इथं तीन पूर्णांक म्हणजे पूर्णांक समान आहेत मुलांना मग पूर्णांक समान असले की काय करायचं दशांश थोडे समान आहेत का बघून घ्या हा इथं पहा एक दोन तीन चार इथं एक दोन तीन चार इथं एक दोन म्हणजे चार चार आहेत दशांश थोडे समान आहेत आता आपण काय करूया दशांश बघूया इथं दशांशच्या ठिकाणी शून्य आहे येस इथं खाल्ली तुम्ही असं रिश करून इथं एक आहे इथं शून्य आहे आणि इथं एक आहे आपल्याला सर्वात लहान शोधायचं आहे लहान म्हटल्यानंतर हे शून्य आणि हे शून्य हे दोन लहान आहेत म्हणजे हा आपण कट करूया मोठे आहेत आता पहिला अपूर्णांक आणि तिसरा अपूर्णांक या दोन्हीमध्येच आपल्याला तुलना करायची आहे दशांशाचं बघितलं आपण शून्य आहे या ठिकाणी पण शून्य आहे आता आपण शतांशाचं बघूया मी गोल करतो शतांशाच्या घराला हा या शतांशाच्या घरामध्ये चार आहे आणि या अपूर्णांकामध्ये शतांशाच्या घरामध्ये एक आहे पहा बरं लहान दशांश अपूर्णांक विचारलेला आहे मग या ठिकाणी चार दश शतांश आहेत आणि इथं एक शतांश आहे म्हणजे आपल्याला हा एक शतांश हा अपूर्णांक लहान आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन तीन पर्याय क्रमांक हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढे जाऊया खालील अपूर्णांकांचा चढता क्रम लावायचा आहे चढता क्रम म्हणजे काय मुलांना याच्या ठिकाणी मी लिहून घेतो चढता क्रम चढता म्हणजे सुरुवातीला सर्वात लहान आणि शेवटला सर्वात मोठी ही अशा प्रकारे ओके आता आपण पूर्णांकाकडे आप येऊया इथं तीन दशांशून्य शून्य पाच तीन दशांशून्य पाच आणि तीन दशांशून्य चार पाच पाच दशांश स्थळ आपण काय करून घेऊया समान करून घेऊया या ठिकाणी तीन दशांश स्थळं आहेत म्हणून इथंसुद्धा आपण तीन दशांश स्थळं करून घेतली ओके आता इथं दोन आहेत दशांश स्थळं दोनची आपल्या तीन दशांश स्थळं करायचे आहेत येथे एक शून्य आपण मांडलेलं आहे बघा आता व्यवस्थित लिहितो हे लाल आणि अं निळ ओळख येत नाही म्हणून आपण इथं हुं लिहून घेऊया तीन दशांश शून्य पाच शून्य हा पहिला पूर्णांक हा दुसरा इथं लिहून घेतो मी तीन दशांश पाच शून्य शून्य आणि हा तिसरा तीन दशांश शून्य चार पाच पाच ओके आता आपल्याला चढता क्रम लावायचा आहे याच्यातला सर्वात लहान आपण शोधूया पूर्ण पूर्णांक काय आहेत समान आहेत मग आता दशांश लहान कोणता आहे पहा या ठिकाणी शून्य या ठिकाणी पाच या ठिकाणी चार तर हा दशांश लहान आहे म्हणून हा पूर्णांक एक नंबरला येणार आहे आपण त्याला असा क्रमांक देऊ हा एक नंबरला त्यानंतर आता या दोन्हीमध्ये पहा इथं पाच दशांश आणि इथं चार दशांश म्हणजे चार दशांश दोन नंबरला येईल आणि हा पाच दशांश तीन नंबरला म्हणजे हा दोन नंबर आणि याचा तीन नंबर तर अशा प्रकारे आपण यांचा चढता क्रम लावू शकतो आता या ठिकाणी लिहूया आपण तीन दशांशी न शून्य पाच आता हे रूप कुठून आलं यस याच रूप आहे हे पहिल्यांदा येणार त्यानंतर दोन नंबरला हा येणार तीन दशांशी चार पाच पाच आणि तीन नंबरला मुलांनो हा हा मध्ये कोणता आहे तीन दशांशून्य पाच आणि या ठिकाणी आपण लिहायचा तीन दशांशून्य पाच तर हा आपण काय लावलेला आहे चढता क्रम लावून घेतलेला आहे अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला प्रश्न पाहावे लागणार आहेत पुढचा बघा या ठिकाणी प्रश्न आणखीन आपण वेगळ्या स्वरूपात घेतलेला आहे चार अंश छेद पाच त्यानंतर शून्य दशांश शून्य दोन पाच आणि पंधरा छेद तीन या संख्यांचा उतरता क्रम कोणता आता मुलांनो या ठिकाणी हे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूप आहे हे दशांश अपूर्णांकातलं रूप आहे हे हा व्यवहारी अपूर्णांकातलं रूप आहे जेव्हा आपल्याला अशी तुलना करायची असते तेव्हा हे तीनही अपूर्णांक कोणत्या तरी एका पॅटर्नमध्ये आपल्याला लिहून घ्यावे लागतील तर काय करायचं आहे आपण दशांश अपूर्णांक करून घेऊ बघा या ठिकाणी चार छेद पाच आहे याचा छेद दहा होतो पहा याला आपण दोन हजार गुणलं येस चार दुने आठ आणि पाच दुने दहा आणि याचा आपण दशांश रूप घेऊ शकतो याचा दशांश शून्यामध्ये रूप काय होतं शून्य दशांश शून्य आठ तर या ठिकाणी आपण सुरुवातीला शून्य दशांशी आठ हे याचं रूपांतरित मांडलेलं आहे दुसऱ्या दशांश शून्यामध्येच आहे तो जसा तशा आपण घेऊ शून्य दशांशी न दोन पाच येस याचं इथं रूप मांडलं हा जसा तसा इथं घेतलेला आहे आता पंधरा अंश छेद तीन तुम्ही याचं जर निरीक्षण केलं तर के ह्याला अतिसंक्षिप्त रूप बसतं मुलांना तीन एक तीन तीन पाचवी पंधरा म्हणजेच पाच अंशेद एक पाच अंशेद एक म्हणजेच फक्त पाच पूर्ण पाच आहे ते ते आपण या ठिकाणी मांडून घेतले आता या ठिकाणी आपण हे आपलं उदाहरण तयार झालेलं आहे यस आता आपल्याला काय करायचं आहे यांचा उतरता क्रम लावायचा आहे उतरता क्रम म्हटल्यानंतर बघा उतरता क्रम उतरता क्रम म्हटल्यानंतर पहिल्यांदा सर्वात मोठी आणि सर्वात शेवटी लहान संख्या हे अशा प्रकारे मग याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे पहा सर्वात मोठी संख्या तर पाच पूर्णांक आहे त्या ठिकाणी आणि पूर्ण संख्या ही नेहमी अपूर्णांक संख्येपेक्षा मोठीच असते म्हणून पाच सुरुवातीला येणार आहे यस आता या दोन्ही मध्ये आपल्याला तुलना करायची आहे दशांश स्थळ समान करून घेऊ या ठिकाणी दोन दशांश स्थळ आहेत इथे एक दशांश स्थळ आपण दिला तर दोन दोन झालेली मग बघा बरं याच्यामध्ये मोठी कोण आहे इथं दशांश दोन पाच इथं दशांश आठ पाच तर नक्कीच हे मोठं आहे हे दोन नंबरला इथं शून्य दशांश शून्य आठ शून्य आणि हा सर्वात लहान म्हणून शून्य दशांश शून्य दोन पाच तर हा आपण काय लावलेला आहे उतरता क्रम लावलेला आहे पण उत्तरामध्ये तुमचं हे उत्तर नसणार आहे कारण आपण ह्या संख्या कुठून आणलेल्या आहेत यांचं रूपांतर आपण करून घेतलं उत्तरामध्ये हे पर्याय असणार आहेत मग आपण आता उत्तर कसं येते पहा पाच मग पाच कोणाचं रूपांतर आपण केलेलं आहे तर याचं पंधरा अंश छेद तीनचं म्हणजे हा पहिल्यांदा बघा असं या प्रकारे आता हे रूप कोणाचा आलेलं आहे शून्य दशांश शून्य ऐंशी हे याचं आहे हे म्हणजे कुठून आलं बघा या चार अंश छेद पाच चाललं आहे दो म्हणून दोन नंबरला येणार चार अंश छेद पाच उतरत्या क्रमामध्ये आणि तीन नंबरला हे आहे तसंच आपण घेतलेलं आहे या ठिकाणी पहा इथं शून्य दशांश शून्य दोन पाच शून्य दशांश दोन पाच तर हा काय झाला हा या अपूर्णांकाचा उतरता क्रम झालेला आहे पुढचा प्रश्न पहा पाच पैसे रुपयामध्ये लिहिताना कसे लिहावे आता हा प्रश्न दोन हजार चौदा साली नवदेच्या परीक्षेमध्ये आलेला आहे पाच पैसे शंभर पैशांचा एक रुपया असतो मुलांनो किंवा एक रुपया बरोबर पैसे पाच पैसे म्हणजे शंभर पैशात शंभर पैशामधले पाच पैसे म्हणून पाच अंश छेद शंभर अशा प्रकारे आणि याचं दशांश रूप जर आपण दिलं तर ते येतं पहा शून्य दशांश शून्य शून्य पाच तर हे पाच पैसे आहेत दशांशामध्ये मान्य झाल्यामुळे अशा प्रकारे आलेला आहे पर्याय क्रमांक बघा यस पर्याय क्रमांक दोन लगेच पाहूया पुढचा प्रश्न येस या ये ठिकाणी हा प्रश्न आहे कंसामध्ये एक अंश दोन अधिक तीन अंशेद आठ अधिक सात अंशेद सोळा चा दशमान सममूल्य आहे या ठिकाणी आपण मांडून घेऊया एक छेद दोन अधिक तीन छेद आठ अधिक सात छेद सोहळा आता यांचं काय करून घ्यायचं आहे छेद समान करून घ्यायचा मुलांना छेद समान करून घ्या किंवा दोन न जरी एकला भागलं आठ न तीनला भागलं तरी सुद्धा ह्याचं उत्तर निघतं पण अजून आपण अपूर्णांकाचा भागाकार शिकलेला ना। नाही त्याच्यामुळे आपण याचं छेद समान करून उत्तर काढूया आणि ज्यावेळेस आपण अपूर्णांकाचा भाकार शिकणार आहे त्यावेळेस तुम्ही छेदानं अंशाला भागून सुद्धा ते, ते काढू शकता आता सोळा छेद करूया या ठिकाणी दोन न गुणा या पूर्णांकाला आठ न गुणून घ्या आठ एक आठ आठ दोन ए सोळा दोन तीन ला गुणलं बे त्रिक सहा बेआटी सोळा हा अपूर्णांक जसा आहे तसा ओके आता हे समच्छेद अपूर्णांक झाले त्याच्यामुळं एकच छेद मांडला अंशांची बेरीज करून घ्या आठ आणि सहा आठ आणि सहा चौदा चौदा सात एकवीस बरोबर आहे आता उत्तर निघायला आहे एकवीस अंश छेद सोळा आता याला काय करून घ्यायचं आहे तुम्हाला दशांश शून्यामध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मग तुम्ही त्याला परत अजून बहाकार तुम्हाला करावा लागेल सोळा छेद एकवीस आणि अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर काढावं लागेल या ठिकाणी आपण बहाकारच करून घेऊया आता त्यानिमित्ताने आपल्या बाहाकाराची ओळखसुद्धा होईल सोळाने या ठिकाणी एकवीसला भागायचा आहे सोळा एक सोळा सहा आणि पाच अकरा एक आणि ह्या शून्य आता पाच आहे दशांश या ठिकाणी इथं झालं शून्य सोळा दोन बत्तीस सोळ त्रिक अठ्ठेचाळीस आणि अशा प्रकारचा मी हा बाकार खाली करत करत जायचा आहे एक दशांशून्य तीन बघा या ठिकाणी एक दशांशून्य पुढं तीन एक दोन पाच हे येणारच आहे कारण एक दशांशून्य असा कोणताही पर्याय नाही त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे येतं